रामकृष्णरी मंडळी स्वामी समर्थ हिंदू धर्मात दिवाळीपूर्वी धनतेरस हा सण साजरा केला जातो त्याला धनत्रयोदशी असं देखील म्हणतात दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीसोबतच धनाची देवता कुबेर यांची देखील पूजा केली जाते या दिवशी भगवान धन्वंतरीचे पूजन केल्याने साधकाला आरोग्य प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केल्याने व्यक्तीला धनाचा आशीर्वाद प्राप्त होतो हिंदू कॅलेंडरनुसार धनत्रयोदशीचा सण हा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला अत्यंत महत्व आहे परंतु काही तुम्हाला सोनं खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्या तर त्याने देखील घरामध्ये सुखसमृद्धी येते यासोबतच या गोष्टीमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची कृपा देखील आपल्यावरती होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्या धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या इतर वस्तूंची खरेदी आपण करू शकतो याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला अनन्य असं महत्त्व आहे या दिवशी आपण सोनं खरेदी केल्याने ते पटीने आपल्याला मिळत असतं असं देखील म्हटलं जातं परंतु आजकालचे सोन्याचे भाव लक्षात घेता काही जणांना सोनं खरेदी करणं हे शक्य नाही त्यावेळेस तुम्ही सोन्याच्या व्यतिरिक्त चांदीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता म्हणजे तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी गणपतीची किंवा लक्ष्मीची चांदीची मूर्ती घरामध्ये आणून त्यांची पूजा करू शकता आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ती मूर्ती तुम्ही स्थापित करू शकता किंवा या दिवशी तुम्ही चांदीची नाणी देखील खरेदी करू शकता ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य आहे त्यांनी एक ग्रॅम का होईना या दिवशी सोनं खरेदी करावं चांदीच्या मूर्तीशिवाय तुम्ही या दिवशी पितळेच्या किंवा पंचधातूच्या खरेदी करू शकता देवघरामध्ये ज्या मूर्ती असतात जसं की बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा इतर देवी देवतांची मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तुमच्याकडे या दिवशी कोणती मूर्ती नसेल तर ती या दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि त्यानंतर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जी काही तुम्ही खरेदी केलेली आहे ती तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आल्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही जी पूजा मांडणी करणार आहात त्या पूजेमध्ये तुम्हाला या गोष्टी ठेवायच्या आहेत याशिवाय या दिवशी दक्षिणावरती शंकाची देखील तुम्ही खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख हा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असल्याचं मानलं जातं घरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवल्याने घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी येते जेव्हा समुद्र वेळी समुद्रातून देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यावेळेस दक्षिणावरती शंख देखील आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे दक्षिणावरती शंखाला लक्ष्मी देवीचा भाऊ असं देखील म्हटलं जातं त्यासाठी या शुभ दिवशी दक्षिणावरती शंख तुम्ही खरेदी करून घरामध्ये त्याची स्थापना करू शकता दक्षिणावरती शंख घरामध्ये ठेवला असताना दक्षिणावरती शंख कधीही तसाच ठेवू नये दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून हा शंख आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे दक्षिणावरती शंख घरामध्ये ठेवल्यानंतर घरामध्ये सुखसमृद्धी येते व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभू शकतो याशिवाय घरामध्ये देव घरातील देवतेंची पूजा करत असताना तुम्ही दक्षिणावरती शंकाने भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करत असताना अभिषेक केला तर नक्कीच त्याचं शुभ फळ तुम्हाला मिळत असतं धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करणं तुम्हाला शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही घरामध्ये श्रीयंत्र खरेदी करून आणू शकता श्रीयंत्र खरेदी करणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही श्रीयंत्र खरेदी करून आणू शकता आणि त्यानंतर पूजेमध्ये मांडू शकता आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची विधीपूर्वक स्थापना करू शकता श्रीयंत्राला देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं अशा घरामध्ये देवी लक्ष्मी ही वास करत असते कारण की श्रीयंत्र घरात ठेवल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं त्यासाठी तुम्ही या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून नक्की आणा आणि त्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये स्थापना करा याशिवाय तुमच्या देवघरामध्ये कामधेनूची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही घरामध्ये देवी कामधेनुची मूर्ती म्हणजे गोमातेची मूर्ती खरेदी करून आणू शकता आणि देवघरामध्ये स्थापना करू शकता तुम्ही पितळेची किंवा अशी मूर्ती देखील खरेदी करून आणू शकता धार्मिक शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत अशा वेळी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावरती कवड्या खरेदी करून घेऊ शकता देवी लक्ष्मीच्या चरणी त्या अर्पण करू शकता सोबतच देवी लक्ष्मीच्या नियमानुसार पूजा करा या कवड्या तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता आणि त्यानंतर त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवू शकता असं केल्याने घरामधील धनधान्यामध्ये वाढ होते कवडी खरेदी करत असताना ती पिवळी कवडी खरेदी करावी आपण देवघरामध्ये ज्या कवड्या स्थापन करणार आहोत त्या कवड्या पिवळ्या रंगाच्या असाव्यात जर तुम्हाला पिवळी कव कवडी भेटली नाही पांढरी कोवडी जर भेटली तर तुम्ही त्याला हळदीने पिवळ्या करून घ्या आणि त्यानंतरच त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकता कवडी तांदळामध्ये स्थापित करावी कवडी खरेदी करत असताना पाच सात किंवा अकरा या संख्येमध्ये तुम्ही कवडी खरेदी करून घेऊ शकता त्या घरामध्ये आणा आणि या दिवशी विधिवत त्यांची पूजा करून कवड्या तुम्ही घरामध्ये दे स्थापन देखील करू शकता कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही कवड्या आणि गोमूत्री चक्र खरेदी करू शकता गोमूत्री ख चक्र हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ते लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये अवश्य ठेवावे त्याच्या प्रभावाने लक्ष्मी कृपा होते असं देखील म्हटलं जातं आर्थिक कामामध्ये येत असलेल्या अडचणी देखील दूर होतात त्यासाठी अशा प्रकारचं गोमूत्री चक्र मिळतं तर ते तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि या दिवशी तुम्ही घरामध्ये ते स्थापन देखील करू शकता तुम्ही पाच सात किंवा अकरा गोमूत्री चक्र खरेदी करून आणलं तरी देखील चालेल तांदळामध्ये घरामध्ये ते स्थापना करू शकता तुमच्या घरातील संपत्तीचा साठा हा भरलेला असावा घरामध्ये कमावलेले पैसे जे आहे तर ते टिकून राहावेत यासाठी तुम्ही अशा प्रकारचे पितळेचा दिवा देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता यामुळे गुरुग्रह मजबूत होतो एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर असेल आणि त्याला बलवान बनवण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीने पितळेची भांडी वापरावीत असं केल्याने कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती आहे तर ती मजबूत होते पितळ्याच्या पात्रावरती गुरुग्रहाचे अधिराज असते आणि तुमची आर्थिक स्थिती सतत खालावत चाललेली असेल किंवा पैशाची कमतरता जाणवत असेल तर त्यांनी देवी लक्ष्मी लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात राहावी अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी दिव्यामध्ये देशी तुपाचा दिवा लावून खरेदी करून त्यामध्ये देशी तुपाचा दिवा लावून लक्ष्मीची आरती करावी असं केल्याने देखील आर्थिक स्थिती असते तर ती मजबूत होते आणि पैशाची कमतरता देखील दूर होते याशिवाय तुम्ही कमळगटा माळ देखील खरेदी करून आणू शकता कमळगटा माळ म्हणजे कमळांच्या बियापासून बनवलेली ही माळ असते एकशे आठ महिन्याची तर ही माळ लक्ष्मी मातेला वाहिल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो याशिवाय ही जी माळ आहे तर ती श्रीयंत्राच्या भोवती गुंडाळाची असते त्यासाठी तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ देखील खरेदी करून आणू शकता तर या दिवशी तुम्ही हळद खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं हळदीचा संबंध हा थेट भगवान विष्णूशी येत असतो ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच येत असते त्यासाठी या दिवशी अगदी पाच दहा रुपयाची का होईना हळद आपल्याला खरेदी करून आणायची आहे याशिवाय तुम्ही या दिवशी मंगळवार देखील आहे आणि शुक्रग्रहाचा संबंध हा पांढऱ्या वस्तूशी देखील असतो त्यासाठी तुम्ही या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तांदूळ देखील खरेदी करून नक्कीच आणू शकता तुमचा शुक्रग्रह मजबूत होऊन घरामध्ये माता लक्ष्मीचा किंवा पैसा संबंधित आर्थिक बाबीत जे काही संबंधित कमतरता तुम्हाला भासत असेल तर ती देखील भासत नसते यासाठी तुम्ही तांदळाची खरेदी देखील या दिवशी करू शकता याशिवाय तुम्हाला या दिवशी संपूर्ण धने खरेदी करून आणायचं आहे ते अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी संध्याकाळी पूजेच्या वेळेस तुम्ही लक्ष्मी आणि कुबेरांना एकत्रित धन अर्पण करायचं आहे असं केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे या दिवशी तुम्हाला काहीच श खरेदी करणं शक्य नसलं तरी देखील धनत्रयोदशीच्या दिवशी धने हे आपल्याला आवर्जून खरेदी करून आणायचे आहेत याशिवाय या दिवशी तुम्ही विड्याची पाने खरेदी करून आणू शकता आपल्याला पूजेमध्ये विड्याची पाने हे लागतातच विड्याच्या पानावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो कोणत्याही देवीला विड्याचं पान अर्पण केलं जातं कोणतीही पूजा ही, ही विड्याच्या पानाशिवाय अपूर्ण असते तर त्यासाठी विड्याचं पान देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता अगदी पाच दहा रुपयांच्या या वस्तू खरेदी करून देखील आपण सोन्यापेक्षाही जास्त महत्त्वपूर्ण अशा गोष्टी खरेदी करून घरामध्ये आणून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपण प्राप्त करून घेऊ शकतो याशिवाय या, या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावरती घागर किंवा मातीची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही मातीची भांडी खरेदी करून घरामध्ये आणावी आणि त्यानंतर ती पूजेमध्ये तुम्ही वापरायची आहे जसं की बघा आपण जी छोटी छोटी सुगडं जी वापरतो धनत्रयोदशीच्या दिवशी त्यामध्ये आपण धान्य भरून ठेवतो आणि त्याची पूजा करतो तर अशी जी सुगडं तुम्हाला खरेदी करायची असतील तर या दिवशी तुम्ही नक्कीच खरेदी करून घेऊ शकता you <small> या दिवशी तुम्ही चांदीच्या वस्तूंमध्ये हळदी कुंकवाचा करंडा देखील खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही कुंकू खरेदी करणं देखील अत्यंत शुभ असतं कुंकू हे कपाळावरती लावू शकता आणि पूजेमध्ये त्याचा समावेश तुम्ही करू शकता असं केल्याने घरामध्ये अखंड सौभाग्य प्राप्त होतं या दिवशी तुम्ही देवपूजेमध्ये लागणारी छोटी मोठी चांदीची पितळेची भांडी किंवा चांदीची पितळेचा कलश असा वस्तू देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता चांदीची कमी वजनाची भांडी देखील तुम्ही या दिवशी कमी पैशामध्ये खरेदी करून घेऊ शकता पितळेचा कलश असो किंवा पितळेचे तामण असो देवपूजे संबंधित तुम्ही काही साहित्य या दिवशी खरेदी करून अन्न देखील शुभ मानलं जातं त्या धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये नारळ खरेदी देखील अत्यंत शुभ आहे धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मीची कृपा अशा लोकांवर सदैव राहते ज्यांच्याकडे या दिवशी नारळ खरेदी केला जातो त्यामुळे जीवनामध्ये कोणतंही आर्थिक समस्या डोकावत नाहीत यासाठी तुम्ही या दिवशी एखादा नारळ खरेदी करून नक्की आणा आणि कलशावरती त्याची स्थापना तुम्ही करू शकता किंवा पूजेमध्ये या नारळाचा समावेश करून घेऊ शकता या व्यतिरिक्त धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कुंकू देखील खरेदी करून आणू शकता शक्य असल्यास या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करावा कारण की चांदीच्या वस्तूंचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो आणि शुक्रग्रहाचा संबंध हा माता लक्ष्मीशी असतो या दिवशी तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी केल्या तर नक्की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही तुम्हाला तेरापटीने वास करत असते कारण की या दिवशी आपण जी खरेदी करतो तर त्यामध्ये आपल्या संपत्तीमध्ये तेरापटीने वाढ होत असते त्यासाठी या दिवशी तुम्ही सोने देखील खरेदी करू शकता असं म्हटलं जातं की या दिवशी सोने खरेदी केल्याने आपली जी संपत्ती आहे त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होते त्यासाठी तुम्ही या दिवशी शक्य झाल्यास सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करावा या दिवशी जवस देखील खरेदी करू शकता शास्त्रानुसार जवस खरेदी खरेदी देखील शुभ शुभ ते जातं या दिवशी जवस खरेदी केल्याने भगवान विष्णूंच्या चरणी ती अर्पण करा त्यानंतर ती लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा यामुळे तुमच्या घरामध्ये संपत्तीमध्ये भर पडते तर या शुभमूर्ती सोनं खरेदी करणं तुम्हाला शक्य नसलं तर या काही ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही खरेदी करून आणू शकता लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू हा कधी खरेदी करावा असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही झाडे क झाडू खरेदी करावा झाडू घर स्वच्छ करतो हे माता लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं आणि असं मानलं जातं की ज्या घरामध्ये झाडूचा आदर केला जातो त्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही निवास करते धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते त्यासाठी या दिवशी तुम्ही नक्कीच झाडू खरेदी करून आणा आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही या झाडूची पूजा करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारातून जाड मीठ नक्कीच खरेदी करून घेऊन या असं केल्याने तुमच्या घरातून आर्थिक संकट दूर होते घरामध्ये धनाचा वर्षाव होतो मीठ आणल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतात आणि वाईट नजरेचा प्रभाव देखील दूर होतो धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ घरात आणल्याने राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो त्यासाठी या दिवशी आपल्याला मीठ हे खरेदी करून नक्कीच आणायचं आहे आणि हे मीठ आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये मांडायचं आहे आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे तर लक्ष्मीपूजनाचा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये देखील मी तुम्हाला मिठाची पूजा करायला सांगितलेला आहे या झाल्या काही शुभ वस्तू ज्या या दिवशी खरेदी करून आणाव्यात परंतु अशा काही वस्तू आहेत त्या चुकून आपण या दिवशी खरेदी करून आणतो म्हणजे काय आपण या दिवशी बाहेर जर खरेदीसाठी गेलो आणि अचानक एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर आपल्याला काही असलेल्या कमी ज्ञानामुळे आपण अशा या गोष्टी घरामध्ये आणतो परंतु काही गोष्टी या दिवशी चुकून देखील घरामध्ये दे आणायच्या नसतात तर त्या कोणत्या आहेत तर धनत्रयोदशीच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करू नयेत काचेचा संबंध राहूशी आहे त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काचेचे भांडे खरेदी करू नयेत या दिवशी काचेची भांडी खरेदी केली तर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सणचणीचा सा सामना करावा लागू शकतो आपण अचानक जर बाहेर खरेदीसाठी गेलो आणि काचेचे एखादं भांड जर आपल्याला खूप आवडलं तर आपण ते लगेचच घेऊन येतो परंतु या दिवशी अशी काही खरेदी तुम्ही चुकून देखील करू नका धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करू नये असं करणं देखील अशुभ मानलं जातं आपल्याला अचानक जर एखाद्या वस्तू आवडल्या तर आपण त्या शक्यतो खरेदी करतो त्यासाठी या गोष्टींची माहिती तुम्हाला असायलाच हवी धनत्रयोदशीच्या निमित्ताने चाकू कात्री सुया यासारख्या टोकदार वस्तूंची खरेदी करणं टाळावं या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये दरिद्री येते असं देखील म्हटलं जातं धनत्रयोदशीला तांब्या पितळेची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं परंतु या दिवशी ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी चुकून देखील खरेदी करू नयेत या दिवशी अशा गोष्टींची खरेदी केल्याने घरामध्ये नकारात्मकता येते त्यासोबतच घरामध्ये गरिबी येते त्यासाठी अशा गोष्टींची खरेदी या दिवशी चुकून देखील करू नये धनत्रयोदशीच्या दिवशी कोणालाही पैसे उधार किंवा कर्ज देणं टाळावं यामागे देखील एक श्रद्धा आहे की असं केल्याने घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणं देखील अशुभ मानलं जातं हे धनहानीचं लक्षण मानलं जातं धनहानी शुभ मानली जात नाही त्यामुळे तुमच्या डागिन्याचं कडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या या दिवशी तुम्ही पूजाच ठिकाणी तिजोरीमध्ये किंवा पैशाची जागा अस्वच्छ ठेवू हो नका घराची नीट साफसफाई करा अस्वच्छ घर हे नकारात्मकतेनं भरलेलं असतं त्यामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही या शुभमुहूर्तावरती चोरी करणे खोटे बोलणे जुगार करणे इत्यादी गैरकृत्यापासून दूर राहा यातून कमावलेली पापे आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील या दिवशी मांस किंवा कांदा लसूण इत्यादी सेवन करू नये तामसी गोष्टीपासून दूर राहावे या दिवशी शंख कवड्या श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान श्री गणेश श्री हरी यांचा आपल्या वाणीने किंवा आपल्या कृतीने अपमान होणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी या सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर या धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण करू नका तर या काही गोष्टींची देखील काळजी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे आजच्या व्हिडिओतून बरीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणीसोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येथे दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य समाधान घेऊन येऊ हीच देवीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते